पौर्णिमेचा सण जवळ येताच बाजारपेठा राख्यांनी सजलेत. बाजारात विविध प्रकारच्या राख्या आल्या असून चिमुकल्या भावांसाठी खास चॉकलेट राखी बाजारात उपलब्ध झालीय. चॉकलेट राखीमुळे मच्छी कंपनी चांगलीच खुश झाल्याचं पाहायला मिळत. बहीण भावाची महती सांगणारा राखी पौर्णिमा हा सण 30 ऑगस्टला आहे. एका धाग्याच्या बंधनाने भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचं वचन देतो. अनेक वर्षांपासूनची सुरू असलेली ही प्रथा आजही तेवढ्याच भावनेने साजरी केली जाते. भाऊरायासाठी सुंदर आणि आकर्षक अशी राखी घेण्यासाठी बहिणींनी गेल्या 15 दिवसांपासून राखींच्या दुकानात गर्दी केली आहे. पुण्यातील 80 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीज बेकरीनं रक्षाबंधन खास बनवण्यासाठी चॉकलेटच्या राख्या बाजारात आणल्या आहेत. ग्राहकांची या राख्यांना पसंती मिळते. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सर्वधर्मीय सणानिमित्त मूर्तीज बेकरी चॉकलेटच्या वस्तू बनवत असते. यंदा रक्षाबंधनासाठी चॉकलेट राख्या बनवण्यात आले. याबाबत चॉकलेट राखीची निर्मिती करणारे विक्रम मूर्ती यांनी डिजिटल प्रभातशी साधलेला हा संवाद. रक्षाबंधन येत आहे, ह्यासाठी आम्ही बाजारात वेगवेगळे प्रकारची चॉकलेटची राख्या आणलेल्या आहेत. चॉकलेटच्या राख्यामध्ये टेडी बेअर राखी आहे, मग फुलांची राखी आहे, मग त्या प्रकारे आईस्क्रीमचे चॉकलेटचे राख्या बनवलेले आहे. रक्षाबंधन हे भाऊ बहिणीचं नातं आहे, ह्या नात्यात गोडवा वाढवण्यासाठी चॉकलेटचे राख्या आणलेले आहेत. ह्या ही चॉकलेट बहीण भाऊ दोघेही खाऊ शकतात, त्या दोघांमध्ये गोडवाही वाढू शकतो. चॉकलेट हे लहान पोरांना देखील आवडतं, मोठ्यांनाही आवडतं आणि ह्या सणाचा गोडवा वाढून नात्यात अतूट प्रेम वाढू शकतात.